फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना गजब हो गया। ऐ फूलों की रानी, बहारों की मलिका। काय मस्त रमलात ना या फुलांच्या राज्यात आणि या गाण्यात. ही बहरलेली फुलबाग पाहताना इथे वावरणाऱ्या प्रत्येकीचा चेहरा फुलों की राणीसारखाच बहरलेला दिसत आहे. बसमधून जाता जाता बहरलेली ही ट्युलिप्सची शेते पहा. आहा, अगदी वातावरण बदलून गेले. आपण पोहोचलो आहे नेदरलँडच्या केऊकेनहॉफ पार्कमध्ये. हा आहे ट्युलिप्सचा सीझन. 80 एकरात पसरलेली ही बाग गेल्या मोसमात सर्वसाधारण 14 लाख लोकांनी या बागेला भेट दिली. येथे ट्युलिप्सच्या फुलांबरोबर इतर फुलेही दिसत आहेत. ट्युलिप्स हे नाव टर्कीमधील पगडी या शब्दावरून पडले आहे. ट्युलिप्स हे प्रेम आणि अभिजात सौंदर्याचे प्रतीक बनले आहे. नेदरलँडचा हा ओला सखल भाग ट्युलिप्सला पोषक आहे आणि त्यामुळे इथे हे बहरले. परंतु ही फुलं नेमकी केव्हा पोहोचली बरं युरोपात? 16व्या शतकात कॅरोलस क्युसियस नावाच्या जीवशास्त्रज्ञाने हे ट्युलिप फुलं युरोपमध्ये आणली. 17व्या शतकापर्यंत ट्युलिपची लोकप्रियता वाढली. शेकडो प्रकारच्या जातीच्या आणि रंगाच्या या ट्युलिप फुलांविषयी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. ती म्हणजे या फुलांचा बहर फक्त 1-2 आठवडेच टिकतो. त्यानंतर ही फुले कोमेजून जातात. तर आता आपण फक्त आनंद अनुभवूया. या पार्कमध्ये रिलॅक्सिंग आणि आनंददायी म्युझिक वाजत आहे. सरोवर आहे, पक्षी आहेत, त्यामुळे त्यांचाही किलबिलाट ऐकू येत आहे. प्रत्येक प्रकारच्या झाडांची रचना विशिष्ट पद्धतीने केलेली आहे, त्यामुळे ती खूपच आकर्षक वाटत आहे. कुठे अनेक जातींची फुलं एकत्रित आहेत, तर कुठे फक्त काळ्या फुलांचे, पांढऱ्या फुलांचे, पिवळ्या फुलांचे, लाल फुलांचे असे ताटवे आहेत. हजारो पर्यटक या फुलांचा आनंद घेत आहेत, फोटो काढत आहेत. अगदी नाचता नाही आले तरी स्वतःभोवती एक गिरकी मारताच येते ना माणसाला. ऐ फुलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना गजब हो गया। ऐ फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना गजब हो गया। न दिल होश में है, न हम होश में है, नजर का मिलाना
गजब हो गया। चालून फिरून थकलेल्या माणसांसाठी ही काही विश्रामस्थळे स्थापन केलेली आहेत, जेथे तुम्ही स्नॅक्स घेऊ शकता, कॉफी पीत आरामात बसू शकता। आणि हे छोटेसे शॉपिंग सेंटर, जिथे अनेक प्रकारची, अनेक रंगांची, प्रामुख्याने टुलिप फुले, आर्टिफिशियल फुलं विकण्यासाठी ठेवलेली आहेत। पर्यटक आठवण म्हणून ती आपल्यासोबत जरूर घेऊन जातात। खरं तर फुलांच्या ताटव्यांचे निरीक्षण ड्रोन कॅमेराने करण्याची आवश्यकता आहे। ट्युलिप्स पार्कवरून बाहेर पडल्यावर सुद्धा रस्त्यालगत ट्युलिप्सची शेतं दिसतच होती। या रंगीत वातावरणाला मनात सामावून घेत आम्ही नेदरलँड बाहेर पडलो। बाय बाय।